नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे अतिलठ्ठपणासाठी प्रभावी उपचार, आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध असे लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सर्जन डॉक्टर शशांक शहा यांना खास आमंत्रित केलेलं आहे. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शशांक शहा यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर शशांक शहा हे केवळ आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे आणि भारतालाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती असे प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सर्जन आहेत, ज्यांना मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये बेरियाट्रिक सर्जन असं सुद्धा संबोधलं जातं. बेरियाट्रिक्सचा अर्थ ओबेसिटी किंवा अतिलठ्ठपणावरील उपचार असा होतो थोडक्यात. पण सुरुवातीच्या काळात अर्थातच डॉक्टर शशांक शाह यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून संपादन केलं, आणि त्यानंतर लॅप्रोस्कोपीमधलं आणि त्याचप्रमाणे बेरियाट्रिक्स म्हणजेच ओबेसिटी सर्जरीतलं विशेष प्रशिक्षण त्यांनी USA अमेरिका या ठिकाणून घेतलं. लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियाचं खास प्रशिक्षण त्यांनी जर्मनी येथून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर वेगवेगळ्या देशात त्यांनी जाऊन ह्या विषयातील फेलोशिप संपादन केले आहेत, ज्याच्यात प्रामुख्याने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अमेरिका जर्मनी हे दोन देश आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील अशा ठिकाणी जाऊन त्यांनी खास करून ओबेसिटी सर्जरीचं आणि त्याचप्रमाणे लॅप्रोस्कोपिकचं प्रशिक्षण किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा आणि दुर्बिणीतील शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ असणारे डॉक्टर शशांक शहा हे केवळ लठ्ठपणावरील उपचार नव्हे तर आज आपल्याला माहिती आहे की लठ्ठपणावरील उपचार करताना डायबिटीस आणि त्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कोमॉर्बिडिटीज आहेत, ज्याच्यामध्ये लठ्ठपणामुळे होणारी जी वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग त्याच्यामध्ये सांधेदुखीपासून ते वंध्यत्वापर्यंत किंवा इनफर्टिलिटीपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या आज समस्या लठ्ठ लोकांना जाणवत असतात त्याच्यावरील उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, आणि अनेक जागतिक परिषदांमधून त्यांनी ह्या संभाषणाला त्यांना निमंत्रण असतं, आणि त्याचप्रमाणे ह्याच ठिकाणी ते थांबलेले आहेत. हर्नियाच्या शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे, कारण त्यांनी 10 तासात 45 हर्नियाच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या, आणि याच्यासाठी त्यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलेलं आहे. अनेकविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच दृष्टीने DNB स्टुडंट सुद्धा त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येत असतात, आणि सध्या प्रामुख्याने डॉक्टर शशांक शहा हिरानंद आणि हॉस्पिटल पवई जे मुंबई या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी कन्सल्टंट लॅप्रो ओबेसिटी सर्जन म्हणून कार्यरत आहेत, आणि ह्याच्याशिवाय रुबी हॉल क्लिनिक पुणे या ठिकाणी प्रसिद्ध हॉस्पिटल ह्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर शशांक शहा कार्यरत आहेत, आणि ह्याच ठिकाणी DNB स्टुडंट्स हे त्यांच्याकडे खास करून प्रशिक्षणासाठी येत असतात हे मी आवर्जून सांगू इच्छितो. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या TV आवाज अतिशय कमी ठेवा, म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील आणि आपले प्रश्न हे कमी वेळात नेमक्या शब्दात आणि विषयाला अनुसरून विचारा. आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ मर्यादित असल्यामुळे आपण प्रश्न विचारताना आपलं वय आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला इतर काही आजार असतील तर जरूर नमूद करा. प्रश्न विचारण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. 2490808050 2490805050 हा पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे 2498805050 2498805050 हे दोन्ही नंबर्स मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. मुंबई बाहेरून आम्हाला फोन करताना आपल्याला एसटीडी कोड ह्याच्या मागे लावायचा आहे, आपल्याला माहिती आहे, आणि तो आहे 022 किंवा 022 असा. तर जरूर आम्हाला फोन करा, आणि आपल्याला इतरही काही शंका असतील तर जरूर सोमवार ते शुक्रवार ऑफिसच्या वेळेत कार्यालयीन वेळेत आम्हाला आपण फोन करू शकता या दोन्ही नंबर्सवरती. हे जरूर आपण लक्षात ठेवा. आपण कार्यक्रमाच्या वेळेला आपल्याला माहिती आहे अतिलठ्ठपणा. पूर्वीच्या काळी भारतामध्ये कुपोषणाची समस्या ही खूप जास्त होती, आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा कुपोषणाच्या समस्येला तोंड द्यायला लागायचं. पण जशी जशी आर्थिक प्रगती भारताची होत गेली तसे तसे आपलं वयोमानही वाढत गेलं, वयोमर्यादाही वाढत गेली. आज जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे आपल्या भारतातील ही 80 घरात पोहोचलेली आहे, जी पूर्वी 50 ते 60 घरात होती. आणि त्याचप्रमाणे आलेल्या सुबत्तेमुळे इतरही वेगवेगळ्या प्रकारचे आजार, नवीन आजार म्हणूया आपल्याला, आता ह्या ठिकाणी दिसत आहेत. पूर्वीच्या काळी जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमधलं प्रमाण बघायचो तेव्हा त्याच्यामध्ये कधी कधी कॅन्सर किंवा ट्युब्युरक्युलॉसिस असे रोग आपल्याला जास्त दिसायचे, पण आता रिसेंटली एक आकडेवारी दर्शवते की हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्या देशात वाढलेलं आहे, आणि 2020 साली डायबिटीस किंवा मधुमेहाची आपण राजधानी होणार आहोत, आणि ह्याच्यामागे एक प्रमुख कारण ओबेसिटी किंवा अतिलठ्ठपणा हे आहे. आणि केवळ हे
आपण म्हणूया जे अतिलठ्ठपणाचं प्रमाण हे प्रौढांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्ये म्हणजे चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण सुद्धा आता हे खूप वाढतंय आणि इन पर्टिक्युलरली अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अतिलठ्ठपणावरील उपचार करताना अनेक प्रकारच्या समस्यांना ह्या रुग्णांना तोंड द्यावं लागतं पण आता ह्या रुग्णांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आता ह्याच्यावरती खात्रीशीर उपाय आता ह्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि ते काय आहेत हे आपण जाणून घेणार डॉक्टर शशांक शहा यांच्याकडनं. सर अतिलठ्ठपणावरील उपायांवरती चर्चा करत असताना सर्वप्रथम मला या ठिकाणी एक आवर्जून सांगावं वाटतं की एक युनिक सर्जरी आपण केली गेल्या काही दिवसामध्ये 300 किलोच्या पेक्षा जास्त असा वजनानी असणारा रुग्ण 310 kg प्रिसाइजली ह्याच्यावरती आपण शस्त्रक्रिया केली त्याचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण ह्या थोडंसं ह्याच्याविषयी जाणून घेऊया काय सांगता येईल. एक 310 किलोचा ब्रिटिश पेशंट म्हणजे इंग्लंडचा माणूस होता 27 वर्षाचा मुलगा पण 310 किलोचा असल्यामुळे लग्न होत नव्हतं, मुली बघत नव्हत्या, चालता येत नव्हतं, खूप समस्या असल्यामुळे तो वारंवार कोणी आपल्याला शस्त्रक्रिया करू शकेल का, काही उपाय देऊ शकेल का असं शोधत शोधत आमच्याकडे येऊन पोहोचला. खरोखरी 2 मोठे बेड एकमेकांना जोडून सपोर्ट देऊन त्याच्यासाठी आम्हाला सगळं तयारी करावी लागली. आपण त्याचा फोटो जर बघितलात तर त्याचा आडवा डायमीटर हा असा डायमीटर हा जवळजवळ 4.5 फुटाचा होता आणि असा बघाल तर 3 फुटाचा होता. एवढी हत्यारंसुद्धा उपलब्ध नव्हती. मी त्याच्यापुढे इतका छोटा दिसतो आहे पण अशा पेशंटची शस्त्रक्रिया अगदी यशस्वी होऊन 5व्या दिवशी तो चालत स्वतः आनंदाने परत इंग्लंडला गेलेला आहे. आता हे करून 10-15 दिवसच झालेले आहेत. त्याचं वजन 27 किलोने कमी झालं आहे आणि तो अत्यंत आनंदात आहे आणि लवकरच आपण परत एक सुंदर होऊन एखाद्या सुंदर मुलीशी लग्न करू अशी स्वप्न बघत आहेत. पण हे शक्य होऊ शकतं कारण ह्याच्यावरती आता खात्रीशीर उपाय उपलब्ध आहेत. येस नाही आपण म्हणालात आणि हा रुग्ण खास करून इंग्लंडवरून भारतात आला होता आपल्याकडे शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी. गंगावाला म्हणतं उलटी वाहते. पूर्वीच्या काळी भारतातील रुग्ण परदेशात जायचे, आता परदेशातील रुग्ण भारतात शस्त्रक्रियेसाठी येतात आणि खरोखर भारतीय सर्जन्स आणि खास करून तुमचं ह्या ठिकाणी अभिनंदन याच्यासाठी. पण हे करत असताना अर्थातच हा एक छोटासा प्रश्न आम्हाला असा आहे की भारतामध्ये पण इतक्या वजनाचे रुग्ण आपल्याला मिळतात का किंवा दिसतात का? हो, भारतामध्ये पण असे रुग्ण आपल्याला दिसतात. मी तुम्हाला काही दाखवणार आहे पण एक मला सांगायचं होतं की मला सर्व लोकांनी प्रश्न विचारला की डॉक्टर हा जाड झाला कशामुळे आणि मी सर्वांना हे उत्तर दिलं की फक्त खाऊन खाऊन कोणी 310 किलो होऊ शकत नाही. तर असा आजार जसा इंग्लंडमध्ये तसा भारतामध्ये पण असणार आणि मी तुम्हाला काय दाखवू इच्छितो की भारतामध्येही असे काही रुग्ण होते. तुम्ही हा बघाल तर हा माणूस तसं म्हणाल तर वयाने छोटा वाटतो पण एकदम 50 वर्षाचा वाटतोय आणि त्याचं शस्त्रक्रिया झाल्यानंतर ट्रीटमेंटनंतर त्याचं असं रूपांतर झालेलं आहे. तसाच तुम्ही जर अजून एक रुग्ण बघाल तर हा सुद्धा एक तसाच एक 27 वर्षाचा मुलगा आहे जो खरा असा असायला पाहिजे होता तो आता असं झालेला आहे. तर असे खूप रुग्ण भारतात सुद्धा आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ हा कुठला तरी एक आजार आहे ज्याच्यामुळे असं होत आहे. फक्त खाऊन खाऊन एवढं जाड माणूस होऊ शकत नाही. ओके, म्हणून आपण म्हणूया कुठेतरी जेनेटिक कोडमध्ये प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, कुठेतरी ह्यांच्या जीन्समध्ये गुणसूत्रांमध्ये. पण अर्थातच हे आपण बघतोय हे रूपांतर झालेले एवढे रुग्ण आहेत की एवढ्या अतिलठ्ठपणा म्हणूया, ह्याला केवळ लठ्ठपणा म्हणून चालणार नाही तर अतिलठ्ठपणा असणारे असे हे रुग्ण आहेत ज्यांना आज ट्रीटमेंटची गरज आहे. कारण ह्या अतिलठ्ठपणामुळे अनेकविध प्रकारचे आजार अशा रुग्णांना होऊ शकतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर हा प्रमुख आजार आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन सांध्यांची हानी आहे किंवा अनेकविध प्रकारचे इतरही आजार. काय काय आजार आपल्याला दिसतात सर्वसाधारणपणे अशा रुग्णांमध्ये? या रुग्णांमध्ये ॲक्च्युली वजनामुळे शरीरामधले तसं म्हणाल तर सर्वच भाग हे आजारी होतात. प्रामुख्याने आपण बघतो म्हणजे पोट वाढतं. पोट वाढल्यामुळे पोटामध्ये असलेली चरबी जी असते त्यातून काही विषारी हॉर्मोन्स तयार होतात. त्यामुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयरोग होणे किंवा हार्ट अटॅक येणे असे आजार होतात. त्याच्याबरोबर तुम्ही आजूबाजूला बघाल तर एवढं वजन गुडघ्यांवर किंवा कंबरेवर पडल्यामुळे गुडघे झिजतात, कंबर झिजते. त्याचबरोबर काही हॉर्मोनचा इफेक्ट स्त्रियांमध्ये किंवा लहान वयाच्या स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी असा होतो. या डायबिटीसमुळे बाकीच्या सर्व ऑर्गन्सना पण त्याच्यामुळे इजा होऊ शकते. पण हे सगळे झाले आपल्याला बोलण्याचे भाग. पण तसं म्हणाल पेशंटला तर ह्याच्याहून खूप जास्त आजार असतात. खूप मोठं पोट असलेल्या जाड पेशंटला आपण जर जिना उतरताना पाहिलं तर खाली उतरताना पायरी दिसत नसते म्हणून पडायची भीती वाटते म्हणून तो जास्त चालत नाही.
त्यांना स्वतःला वाकून स्वतःचे शूजचे लेस बांधायचे तरी बांधता येत नाही. कुठेही चालत असेल तर सर्व लोक वळून त्यांच्याकडे बघतात की अरे किती जाड आहे, किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण असा असतो की हा इतका जाड आहे तर हा बहुतेक काही काम करणार नाही, खूप आळशी असेल. असे खूप मानसिक आजार पण होतात, डिप्रेशन होतं, स्वतःवरचा कॉन्फिडन्स जातो. असं तसं म्हणाल तर माणसाचं तसं सर्वच आयुष्य एका छोट्याशा शब्दाबरोबर सर्वच आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. येस सर, हे तुम्ही एक भाग अतिशय महत्त्वाचा सांगितलं सर, की ह्याला केवळ वैद्यकीय दृष्टिकोन नाही आहे तर ह्याला एक सामाजिक दृष्टिकोन आहे, की ह्यांची हेटाळणी होते असं सगळ्या रुग्णांची अतिलठ्ठपणामुळे. आणि ह्याच्यासाठी म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून आणि त्याचप्रमाणे सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा ह्यांचं वजन कमी करणं किंवा त्याच्यासाठी खात्रीशीर उपाय करणं अतिशय आवश्यक ठरलेलं आजच्या काळामध्ये. आणि हे काय उपाय कसे केले जाऊ शकतात हे आपण जाणून घेऊया कार्यक्रमात पुढे. पण बरेचसे प्रेक्षक आज कार्यक्रमात प्रश्न विचारू इच्छितात आणि त्यातला पहिला प्रश्न आपल्याला येतोय, बोला आपण. हॅलो. हा विचारा. हा रुपेश जोशी बोलतो नगरवरनं. हा बोला आपण. हा, की जाहिराती येतात आपल्या पेपरला वगैरे की लठ्ठपणा करता ते औषध लावलं की औषध लठ्ठपणा कमी होतो, वेगवेगळे नाव येतात, हे खरं आहे काय? चांगला प्रश्न आहे, आपल्याला जरूर फोन ठेवून उत्तर आहे. काय अनेक प्रकारच्या आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट न्यूज पेपर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दिसत असतात. पण निश्चितच मी आवर्जून सर्व प्रेक्षकांना आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या द्वारे केवळ अतिलठ्ठपणासाठीच नव्हे तर इतरही सर्व आजारांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की आपण कधीही जाहिरातीला बळू पडू नका. आपल्याला जर कुठला आजार असेल, कुठलाही त्रास असेल, तर आपल्या आपण सर्वप्रथम आपला फॅमिली फिजिशियन किंवा आपले जे जवळचे डॉक्टर असतील, जनरल प्रॅक्टिशनर असतील, त्यांचा सल्ला आपण जरूर घ्या. त्याच्याही नंतर जर का आपल्याला आजाराचं निदान होत नसेल तर आपण त्या त्या क्षेत्रातील आज तज्ज्ञ डॉक्टर अगदी तालुका पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यांचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आज गव्हर्नमेंटद्वारे किंवा सरकारद्वारे चालवली जाणारी वेगवेगळी रुग्णालयं, मग ती राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी असोत किंवा शहरामध्ये पालिकांतर्फे चालवली जाणारी असोत, अशा ठिकाणी जरूर जाऊन आपण आपलं योग्य ते निदान करून आपले उपचार करून घेणं आवश्यक आहे. पण जरूर जाहिरातीला बळी पडू नका, हा आमच्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला जरूर संदेश राहील. सर, आपलं काय मत याविषयी? तुम्ही अत्यंत योग्य शब्दात सांगितलंय की जाहिरातीला बळी पडू नये. पण सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी मला सांगायचं आहे की असे खूप शॉर्टकट्स उपलब्ध असतात. 15 दिवसात 5 किलो वजन कमी, 1 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी. पण हे सर्व शॉर्टकट हे टेम्पररी किंवा त्याचा इफेक्टसुद्धा फक्त 15 दिवसच राहतो. आणि कुठल्याही माणसाला आपलं वजन कमी व्हावं, आपण चांगला दिसावं, आपल्यामध्ये सुधारणा व्हावी, ही कायम टिकावी आणि आयुष्यभर असावी असं वाटतं, तर याची सुरुवात करताना नेहमी सर्वप्रथम त्याचं शास्त्रीय कारण काय आहे हे शोधून मगच त्याचा उपाय करावा. आणि तो योग्य तज्ज्ञांकडून ज्या ठिकाणी हॉस्पिटल किंवा जिथे काही ऑथेंटिक तुम्हाला शास्त्रीय सल्ला मिळेल अशाच ठिकाणी घ्यावा असा संदेश मला सगळ्यांना द्यावा वाटतो. जरूर, अतिलठ्ठपणावरील उपचारांमध्ये सर आपण तज्ज्ञ आहात आणि आपण ह्या जे सर्व उपचार आहेत हे काय आहेत आपण जाणून घेणं. पण तत्पूर्वी जसं आपण आत्ता म्हणालात की शास्त्रीय कारण एक समजणं हे आवश्यक आहे कुठल्याही आजाराचं. अतिलठ्ठ असणारा पेशंट जेव्हा सर आपल्याकडे येतो तेव्हा अर्थातच आपण कशा रीतीने त्याचं निदान करता आणि प्रत्येकालाच शस्त्रक्रियेची गरज पडते का, काय सांगता येईल? नाही, लठ्ठपणाचा पेशंट जेव्हा सर्वप्रथम येतो तेव्हा तो एक डायटिशियन त्याचं जेवणाचा काय प्रकार आहे याच्यामधून जातो. एक डॉक्टर त्याची फॅमिली आणि जेनेटिक पूर्ण हिस्ट्री घेतात की त्याला आजार कोणते आहेत, घरामध्ये डायबिटीस आहे का, घरामध्ये जेनेटिकली लठ्ठपणाचा विकार आहे का, त्याच्या काही हॉर्मोनच्या तपासण्या केल्या जातात, त्याच्या वयाप्रमाणे त्याच्या उंचीप्रमाणे त्याचा बॉडी मास इंडेक्स किती आहे ते बघितलं जातं. आता काही आधुनिक तपासण्यांमध्ये आम्ही डेक्सा स्कॅन किंवा अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून त्याच्या शरीरामधलं फॅटचं प्रमाण किती आहे आणि ते कुठल्या भागांमध्ये जास्त आहे हे मोजलं जातं. त्याच्यानंतर एक फिजिशियन सगळ्यांकडनं बघून त्याच्या काही तपासण्या केल्या जातात की ज्याच्यामधून काही लठ्ठपणा वाढण्याचं कारण मिळतं आहे काही बघण्यासाठी. हे सगळं बघितल्यानंतर तो एक ओबेसिटी फिजिशियनकडे जातो की सर्वप्रथम याला औषधांनी किंवा बाकीच्या मार्गाने उपचार व्हायला पाहिजे. आणि त्याचा प्रयत्न करूनही यश आलं नाही तरच फक्त हा शस्त्रक्रियेला येतो.
काहीच रुग्ण असे असतात की ज्यांचं बॉडी मास इंडेक्स किंवा वजन इतकं पुढे निघून गेलेलं असतं किंवा एखाद्या माणसाचे सांधे इतके खराब झालेत की चालताच येत नाही आणि डॉक्टर मात्र म्हणतात की तुम्ही वजन कमी करून या तोपर्यंत सांध्याचा उपाय होऊ शकणार नाही, अशा ठिकाणी मात्र आम्हाला कधी कधी शस्त्रक्रिया सुरुवातीला करावी लागते. पण सध्याचं प्रमाण म्हणाल तर फक्त 1-2% रुग्णांनाच आम्ही शस्त्रक्रिया सांगतो, बाकी सर्व लोकांना वेगळ्या उपायांनी आम्हाला ट्रीटमेंट देता येते. फक्त एवढंच आहे की ही ट्रीटमेंट आणि हा आजार हे खूप खूप वर्षांचं असतं, त्यामुळे एकदम शॉर्टकट किंवा थोडीशी ट्रीटमेंट नसते. रुग्णांनी वारंवार येऊन समजून घेऊन जास्त काळ ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच त्याला यश येतं. सो हा एक महत्त्वाचा भाग आपण सांगितलात की 1-2% रुग्णांना येणाऱ्या क्लिनिकमध्ये गरज पडू शकते शस्त्रक्रियेची. आपण शस्त्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत कार्यक्रमात पुढे, पण तत्पूर्वी आपण एक फोन कॉल घेऊया. अशोक काळे आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. अशोक बोला आपण. हा, माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी 28 वर्षाची आहे, तिचं वजन 90 kg एंड अबव्ह आहे. वजन तिची हाईट साधारण 5'6" आहे. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की त्याच्यावर काही औषधोपचार आहेत का आणि सर्जरी हा आधुनिक सर्जरी केव्हा करावी, म्हणजे कुठल्या तुम्ही कसं ठरवता की ही सर्जरी करायला पाहिजे की औषधोपचाराने हा विकार बरे होऊ शकतो. येस, अतिशय चांगला प्रश्न विचारलाय आपण अशोक. जरूर आपण आमचा कार्यक्रम पूर्ण बघा, कारण केवळ एका प्रश्नात सगळ्याच गोष्टींची उत्तर देता येणं शक्य नाही. पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आधी सर्वप्रथम आपण जसं आता म्हणालं की अतिलठ असणारा कुठलाही रुग्ण आपल्या सेंटरमध्ये आला किंवा आपल्याकडे आला तपासणीसाठी की त्याच्या योग्य ते तपासण्या केल्या जातात, त्याचं निदान केलं जातं लठ्ठपणाच्या मागचं, त्याचप्रमाणे जर त्याला इतरही काही आजार असतील ते तपासले जातात आणि त्यानंतरच त्याला उपचारांचा सल्ला दिला जातो. सर्वप्रथम आज कुठल्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि अशोक काळेंचा एका प्रश्नाचं आपण सुरुवातीला उत्तर देऊया की ह्याच्यात वैद्यकीय काही उपचार म्हणजे औषधोपचार काही आहेत का आणि मग आपण शस्त्रक्रियेकडे जाऊया, काय सांगता येईल सर? याच्यामध्ये औषधोपचार नक्कीच आहेत, पण सर्वप्रथम म्हणजे माणसाची राहण्याची शैली, त्याच्या जेवणामध्ये किती कॅलरीज आहेत, त्याच्या जेवणामध्ये ऑइलचं फॅटचं प्रमाण किती आहे आणि त्याच्या पचनक्रियेला ते किती टक्के तोलू शकतं याचा एक अभ्यास करावा लागतो. काही न्यूट्रिशनचे सॉफ्टवेअर असतात ज्याच्यामध्ये माणसाचा बेझल मेटाबॉलिक रेट मेटाबॉलिझम हा रफली कॅल्क्युलेट केला जातो आणि मग त्याने किती जेवण करायला पाहिजे हे बघितलं जातं. त्याच्याचबरोबर त्याच्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या हॉर्मोन्स हे सगळं बघून नॉर्मली त्याला सर्वप्रथम एक प्रयत्न करायला चान्स देतात. पण आमचा जनरल अनुभव असा आहे की असं जेव्हा 90 पुढे वजन गेलं असेल, सपोज बॉडी मास इंडेक्स एखाद्या माणसाचा जर 32.5 पुढे असेल तर असं म्हणलं जातं की याच्याहून जास्त वजन वाढलं तर निसर्गामध्ये काही असे बदल झालेले असतात की आपण कुठलाही प्रयत्न केला तरी शरीर परत ते आणणं पूर्वत आणण्याचा प्रयत्न करतं. औषधं ह्याच्यामध्ये नक्कीच आहेत, काही औषधं आहेत ज्यांनी तात्पुरतं भूक कंट्रोल करण्यासाठी माणसाला मदत करता येते. जोपर्यंत म्हणजे माणसाला अगदीच कंट्रोल करणं शक्य नसेल तर तेव्हा औषधांची मदत घेता येते. काही डेफिशियन्सीज असतात, हे सर्व रुग्ण आमच्याकडे आलेले असे कुठलाही रुग्ण आम्हाला भेटलेलं नाही की ज्यांनी कुठला प्रयत्नच केलेला नाही आहे. त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये कधी कधी व्हिटॅमिन्स वगैरे टॉनिकचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळेसुद्धा हे वाढू शकतं, ते पहिले करेक्ट केलं जातं. आणि अशीही काही औषधं उपलब्ध असतात ज्यांनी पोटामधलं खाल्लेलं फॅट हे न पचता बाहेर टाकून टाकलं जातं. असे सर्व उपाय एकत्र करून जर यश आलं नाही आणि कुठले आजार वाढत असेल किंवा जर बॉडी मास इंडेक्स 33 पुढे जात असेल वजन वाढतच राहत असेल तरच आपण हा शस्त्रक्रियेचा उपायाचा विचार करतो. पण बाकी सर्व उपाय आहेत आणि त्याचा एक प्रयत्न करून बघावा असा माझा सल्ला आहे. जरूर, आणि तेव्हाच आपण जसं म्हणाल तशी शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. अशोक काळेंचा जो प्रश्न आहे पुढचा की काय कुठल्या प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत तिकडे आपण जाऊया. पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी शस्त्रक्रियेमुळे झालेला जो फायदा आहे एखाद्या रुग्णाला तो कसा होऊ शकतो आणि किती कालावधीत होऊ शकतो, एकंदरीत शस्त्रक्रिया ही काय आहे दुर्बिणीद्वारे हे आपण जाणून घेणार डॉक्टरांकडनं. पण तत्पूर्वी ही स्लाईड सर काय सांगते, इथे एक मला एक रुग्णा दिसते जिचं वजन हळूहळू कमी होत गेलेले प्रत्येक फोटोत आपल्याला दिसते, हिच्यावरती कुठली शस्त्रक्रिया झाली होती? हिच्यावरती हीच लठ्ठपणा कमी करणारी म्हणजे एक दुर्बिणीतून बेरियाट्रिक शस्त्रक्रिया झाली होती. हा सगळ्यात पहिला असलेला फोटोग्राफ आहे. यात तुम्ही जर बघाल तर माणसाचं वजन 100 जास्त 125 वजन होतं. आता ह्याच्यामध्ये त्यांचं मेटाबॉलिझम किंवा पचनक्रियाच बदलली आणि भूकच लागत नाही असं असल्यामुळे हळूहळू असं झालेलं आहे की माणसाचं 3 महिन्यानंतर आपोआप वजन कमी झालेलं आहे.
आता थोडंसं खाण्याचं प्रमाण कमी असलं तरी तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता की एनर्जी खूपच वाढलेली आहे, स्किन आपोआपच कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे. आणि तुम्ही जर एक वर्षानंतर बघाल तर या रुग्णामध्ये आणि या व्यक्तीमध्ये आपल्याला काही साम्यच वाटणार नाही, इतका ड्रास्टिक बदल झालेला आहे. हळूहळू हळूहळू माणसाचं जे शरीरातलं फॅट असतं ते एनर्जीसाठी रोजच्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरलं जातं आणि हळूहळू असं 1.5 वर्षामध्ये माणसाचं जवळजवळ नॉर्मल असलेल्या व्यक्तीमध्ये रूपांतर होतं. आणि खरोखरी प्रत्येक माणसाला 10 वर्षांनी तरुण झालं असं फिलिंग येतं. हा फक्त दाखवण्याचा हेतू हाच होता की माणसाचं मेटाबॉलिझम बदलल्यामुळे जसं काही 10 वर्षा 15 वर्षामध्ये वजन हळूहळू वाढत जातं तसंच ते पुढच्या 1 वर्षामध्ये नैसर्गिकरित्या आपोआप हळूहळू कमी होत जातं. ओके, सो हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आपण आत्ता सांगितलात की हे वेगवेगळ्या प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारे नैसर्गिकरित्या आपण वजन कमी करू शकतो ओबेसिटी सर्जरीने किंवा बॅरिएट्रिक सर्जरीने. अर्थात ही शस्त्रक्रिया कशी केली जाते नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमात पुढे. पण तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न सर, की अशा रुग्णांना नॉर्मली हे जे ओव्हरवेट रुग्ण आहेत किंवा अतिलठ्ठ रुग्ण आहेत त्यांना सर्वसाधारणपणे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ही दोन कॉम्प्लिकेशन अतिशय कॉमनली आपल्याला दिसतात, अशा रुग्णांमध्ये काय होतं काय सांगता येईल आपल्याला? सर्वसाधारणपणे अशा रुग्णांमध्ये मी तुम्हाला एका चित्राद्वारेच दाखवतो की डायबिटीस आणि लठ्ठपणामध्ये काय होतं. तुम्ही जर या इथे चित्रामध्ये बघितलं तर ह्या माणसाला अत्यंत जास्त असलेलं डायबिटीस, कंट्रोल नसलेलं ब्लड प्रेशर आहे. पण या सर्वांचं मूळ जर बघाल तर त्याच्या पोटामध्ये आहे. तुम्ही बघा त्याचा पोटाचा आकार खूप वाढलेला आहे. पोटाच्या मधला जो मेद असतो जसं मी म्हटलं त्याच्यामधून असे काही हॉर्मोन्स तयार होतात ज्याच्यामुळे माणसाला डायबिटीस ब्लड प्रेशर होतो. आणि एक देणगी आहे माणसाला की अशा शस्त्रक्रियेमध्ये फक्त पोट कमी झाल्यामुळे माणसाचं वजन कमी झाल्यामुळे माणसाचा डायबिटीस आणि ब्लड प्रेशर पूर्णपणे जाऊ शकतो. आणि याचं संशोधन आम्ही बऱ्याच ठिकाणी पब्लिश केलेलं आहे आणि भारतीयांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण भारतीयांचा आहार हा कार्बोहायड्रेट्समध्ये जास्त आहे. जेनेटिकली पण भारतीयांना डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे. आणि जसं आपण ऐकलं डॉक्टरांच्याकडनं अगदी परफेक्ट की खूप वर्षांपासून आपल्याकडे दुष्काळाचं प्रमाण जास्त होतं, तर निसर्गाने जसं माणसाची शेपूट निघून गेली तसं दुष्काळावरती उपाय करण्यासाठी माणसाच्या भारतीयाच्या शरीरामध्ये काही बदल करून ठेवले की खूप कमी खाल्लं, खूप कमी एनर्जी दुष्काळाच्या काळात मिळाली तरीसुद्धा तो जगू शकेल. असा हा जेनेटिक बदल झाल्यामुळे आजच्या आधुनिक काळामध्ये सगळ्या सुखसोयी आणि खूप जास्त कॅलरी असलेलं जेवण जेव्हा मिळतं तेव्हा त्याच माणसाला त्या कमी एनर्जीमध्ये जगायची सवय असल्यामुळे हे जे मिळतं ते आपल्याला जरी माणसाला कमी वाटलं तरी शरीराला ते खूप जास्त होतं आणि त्याचं डायबिटीस आणि ओबेसिटीमध्ये रूपांतर होतं. आणि ह्या सर्वांचा उपाय नशिबाने आपण आजच्या काळामध्ये करू शकतो. येस, मला वाटतं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट डॉक्टर शशांक शाह यांनी जी आपल्याला सांगितली की भारतीयांचा किंवा भारतीय अनुवंशिकतेमुळे ह्याचं प्रमाण आपल्याला सध्या काही गेल्या काही दिवसात एकदम सडनली खूप जास्त झालेलं आढळतंय कारण आपल्या अनुवंशिकतेचा ह्याच्यामध्ये मोठा भाग आहे. तत्पूर्वी आपण एक फोन कॉल घेऊया याच्याविषयी डिस्कशन करण्याआधी. एक औरंगाबादवरनं फोन येतो आपल्याला, प्रश्न विचार आपला, बोला. राजू जाधव बोला आपण. हा हॅलो सर, मी राजू जाधव बोलतोय औरंगाबादहून. हा बोला सर. आते म्हणजे डेली आपलं वेट वाढू नये त्यासाठी आपण आहारामध्ये काय काय म्हणजे खायला पाहिजे जेणेकरून आपलं वेट संतुलित राहिलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे राजू, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का सर. थोडस प्रिव्हेंशन बद्दल त्यांनी प्रश्न विचारला की वजन वाढू नये म्हणून काय आहार घ्यायला हवा आणि वजन वाढलेलं असेल तरी सुद्धा काय आहार घ्यायला हवा, काय सजेस्ट करता येईल आपल्याला? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न यांनी विचारलाय कारण हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे. एकासाठी ऍक्च्युली डॉक्टरांना न विचारता आपण आपल्या आजी आजोबांना विचारलं तरीसुद्धा तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. आपला वर्षानुवर्षाचा जो कन्व्हेन्शनल डाएट होता ज्याला बॅलन्स डाएट पूर्वी म्हणायचं आहे म्हणजे सर्व गोष्टींचं योग्य प्रमाण याच्यामध्ये असावं, पालेभाज्या असाव्या, ताक असावं, दही असावं, सर्व भारतीय किंवा कुठल्याही भागामधलं कन्व्हेन्शनल जेवण हे ॲक्च्युअली हे बॅलन्स डाएट समजलं जातं. जितकं आपण रेडीमेड घरी तयार न करता विकतचं किंवा शॉर्टकटमधलं विकत घेऊ तितकं तुमचं वजन वाढण्याची शक्यता जास्त आहे. अशा सर्व गोष्टी तुम्ही आनंद म्हणून घेऊ शकता परंतु रोजच्या सुखसोयी म्हणून ते घेऊ नये असा एक सल्ला आहे. पाणी हा आपल्या लाईफचा अत्यंत अविभाज्य घटक असतो आणि पाण्याच्याऐवजी ज्यूस, कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक असं शक्यतो करू नये.
हा दुसरा महत्त्वाचा सल्ला मला द्यायचा आहे. आणि तिसरं म्हणजे आता औरंगाबादमध्ये आहेत म्हणजे भरपूर हिंडत फिरत असतील. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या हालचाली आपलं जीवन सगळं स्वतःचं काम स्वतः मॅक्सिमम करता यावं आणि कमीत कमी सुखसोयी वापराव्यात. म्हणजे अगदीच काय तुम्हाला सर्वण व्हायची गरज नाही आहे, परंतु तुम्ही अगदी बसल्या बसल्या पाणीसुद्धा मागायला दुसऱ्या कोणाला तरी मागत असाल तर असं करायची गरज नाही. एवढा जर बदल केला तर आपोआप माणसाचं वजन वाढणं थांबू शकतं किंवा आहे तसं मेंटेन होऊ शकतं. येस, आपण एक महत्त्वाची गोष्ट ही सांगितलीत की आपला पारंपरिक आहार जो आहे, जो आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला जो पारंपरिक आहार आहे, मग त्याच्यात महाराष्ट्रीयन आपली थाळी असो किंवा गुजराती थाळी असो किंवा इतरही त्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक भागात मिळणारं तेथे अन्न असो, तर त्याचा आपण वापर केलात तर निश्चितच अशा प्रकारचं अतिलठ्ठपणा आपल्यावरती ओढवणार नाही. पण जंक फूड किंवा फास्ट फूड ज्याला म्हटलं जातं ते आपण जरूर टाळा. पिझ्झा, कोल्ड्रिंक सारख्या गोष्टी आपण जरूर अवॉइड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांनी सांगितलं असं व्यायाम किंवा आपण म्हणूया व्यायाम नसेल जरी करायला मिळत तरी सुद्धा आपलं चलनवलन चांगलं ठेवणं आवश्यक आहे. आपण पुन्हा एकदा थोडंसं शस्त्रक्रियेकडे जाऊया. पण तत्पूर्वी सर आपण आता सांगितलं की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ही दोन मेजर कॉम्प्लिकेशन आपल्याला दिसतात अतिलठ्ठपणामध्ये. अतिलठ्ठपणामुळे इतरही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ज्याच्यामध्ये वंध्यत्वापासून ते जॉईंट डिसऑर्डरपर्यंत किंवा सांधेदुखीपर्यंतच्या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि आज सांधेदुखीचं प्रमाण जे वाढलेलं आढळतं आपल्या समाजामध्ये त्याचं एक प्रमुख कारण हे लठ्ठपणा आहे. ह्याच्यावरती आपल्याला काय करता येईल सर? सांधेदुखी हा सध्या वाढलेला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तुम्ही जसं बघाल तर पूर्वीच्या काळामध्ये सांधेदुखींसाठी सांधे बदलणे हे आपल्याला माहीतच नव्हतं, पण आजच्या काळामध्ये सांधे बदलण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. पेन किलर्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. आणि नेहमी वजन कमी करण्यासाठी सांधेदुखी असलेल्या माणसाला हालचाल करा असं म्हणतात आणि दुखण्यामुळे तो करू शकत नाही आणि वेगवेगळे सांधे बदलायला सांगतात. मी एका चित्ररूपाने हे तुम्हाला दाखवणार आहे. एक बाई आमच्याकडे आलेल्या होत्या. तुम्ही जर त्यांच्याकडे बघाल तर त्यांना कमरेचे सांधा आणि गुडघ्याचा सांधा दोन्ही बदलायला सांगितले होते, कारण वजन न पेलल्यामुळे त्यांना चालताच येत नव्हतं आणि डिफॉर्मिटी आलेली होती. त्यांची दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया झाल्यानंतर हळूहळू एक वर्षानंतर याच बाईंचं रूपांतर झालेलं आहे. आपोआप त्यांचे सांधे निसर्गानेच नॉर्मल झालेले आहेत. तर आपण आपलं वजन कमी ठेवणं, कमी करण्याचा प्रयत्न करणं किंवा सांध्यावरती आपल्या भर पडतोय आणि त्याने वजन वाढतं आहे हे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही इकडे बघाल तर ह्या असं ह्यांच्याकडे बघितल्यानंतर ह्या त्याच बाई असतील असं सुद्धा कोणाला वाटणार नाही, पण दीड वर्षात झालेलं हे रूपांतर आहे. आणि मला इथं हेच सांगायचं आहे की सांधे दुखतायत, वजन खूप जास्त आहे, म्हणून सांधे बदलून घेणे हा उपाय यशस्वी होत नाही, कारण तेवढं जास्त वजन त्या आर्टिफिशियल सांध्यावर पडलं तर तो सुद्धा काही वर्षांमध्ये झिजून खराब होऊ शकतो. कारण कितीही आपण चांगला सांधा तयार केला तरी निसर्गाचा सांधा हा आयुष्यभर टिकू शकतो, रेडीमेड असलेला कधीच टिकू शकत नाही. यास एक महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की निसर्गाने बनवलेला सांधा हा खरोखर कुठल्याही आर्टिफिशियल किंवा कुठल्याही बनवणाऱ्या आर्टिफिशियल गोष्टींपेक्षा अर्थातच चांगला असणार आहे किंवा आयुष्यभर आपल्याला साथ देणार आहे. आणि त्यामुळे जरूर आपले सांधे आपल्याला जर का वाचवायचे असतील तर आपल्याला अतिलठ्ठपणा टाळायला हवा किंवा लठ्ठपणा आपल्याला कमी करणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी अर्थातच एकमेव उपाय जो आहे तो आहे जो आपण बेरिएट्रिक सर्जरी किंवा ओबेसिटी सर्जरी ज्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमात पुढे. सर, ऑस्टिओआर्थरायटिस किंवा हा एक सांधेदुखीचा एक भाग झाला, त्याच प्रमाणे आजच्या यंग मुली ज्या आहेत, तरुण मुली आहेत प्रामुख्याने, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला वजन खूप वाढलेलं दिसतं. आणि ह्याचा दुष्परिणाम म्हणून कधी कधी वंध्यत्व किंवा PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर सारख्या आपल्याला काही दुष्परिणाम ह्याच्या अशा मुलींमध्ये दिसू शकतात. ह्याच्यावरती आपल्याला कशी मात करता येईल? वंध्यत्व किंवा वजन वाढणं, लहान वयामध्ये वजन वाढणं, मुलींचं वजन वाढणं हा आत्ताच्या काळामधला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की जाहिरातींचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. या सर्व लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठीच हे आहे, कारण हे सर्व जणांना आपलं वजन जास्त आहे याची कल्पना असते, त्याच्यावर ते फाईट करण्याचा प्रयत्न करतात. सर्वप्रथम लक्षणं म्हणजे पिंपल्स येणे किंवा नको त्या ठिकाणी केस वाढणे, चिनवरती केस वाढणे, असे वेगवेगळे आजार आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. मी तुम्हाला एक छोटेसे चित्र जरूर आपण प्रेझेंटेशनकडे जाऊया. या ठिकाणी आपण जेव्हा चर्चा करत आहोत डॉक्टर शशांक शाह यांच्याबरोबर ओबेसिटी सर्जरी किंवा बेरिएट्रिक सर्जरी विषयी, म्हणजेच अतिलठ्ठपणावरील खात्रीचे उपाय, पण आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार,
नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. या ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे ती अतिलठ्ठपणावरील खात्रीशीर उपाय बेरियाट्रिक सर्जरी किंवा ओबेसिटी सर्जरी हा आहे जो दुर्बिणीद्वारे केला जातो आणि त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर शशांक शहा यांच्याकडनं जे जगप्रसिद्ध असे लठ्ठपणातील आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ आहेत. सर, आपण आत्ता आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गोष्टींविषयी सांगितलं की अतिलठ्ठपणा का होतो आणि त्याचप्रमाणे अतिलठ्ठपणामुळे होणारे दुष्परिणाम, ज्याच्यात डायबिटीस, ब्लड प्रेशर आहेत, पण त्याच्याच बरोबरीने सांधेदुखी, वंध्यत्व आणि अनेकविध इतरही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात आणि ह्यांच्यावरती मात करायची असेल तर अतिलठ्ठपणा आपल्याला कमी करायला हवा. पण अतिलठ्ठपणा कमी करतानाच आपण मगाशी एक उल्लेख केला जरूर की ज्या रुग्णांचं वजन 100-150 किलोच्या वरती जास्त असतं अशा लोकांना लठ्ठपणावरचे जे उपाय आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आहार आहे किंवा व्यायाम आहे किंवा इतर गोष्टी आहेत, हे करणं कधी कधी शक्य होत नाही आणि अशा रुग्णांसाठी अर्थातच आपल्याला शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की अशा अतिलठ्ठपणामुळे कधी कधी अशा रुग्णांच्या जीवालाही धोका होऊ शकतो, ज्याच्यामध्ये स्लीप ॲपनिया हा एक महत्त्वाचा भाग आहे की असे रुग्णांना झोपल्यानंतर असणाऱ्या मेदामुळे किंवा फॅटमुळे कधी कधी श्वासाला त्रास होऊ शकतो. हे नक्की काय सर? स्लीप ॲपनिया म्हणजे घोरण्याचा आजार आणि याला सर्वसाधारणपणे सर्व लोक आजार समजत नाहीत, पण हा एक खरोखरी सिरियस आजार असतो. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा जिभेच्या भोवती, घशाच्या भोवती जमलेलं जे मेद असतं त्या फॅटमुळे रस्त्याला अडथळा येतो आणि त्यामुळे घोरण्याचा आवाज येतो. त्यामध्ये होतं काय महत्त्वाचं, म्हणजे माणसाच्या छातीमधला कार्बन डायऑक्साईड पूर्ण टाकून दिला जात नाही. तो कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये जमल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मेंदूमध्ये खूप वाढलं की दचकून माणसाला जाग येते, सारखी दचकून जाग येणे, खूप घोरण्याचा आवाज येणे, आणि त्याच्यामुळे कितीही तास झोपला तरी त्या माणसाला झोप झाल्याचं समाधान कधीच होत नाही. याला स्लीप ॲपनिया किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया सिंड्रोम असं म्हणतात. यांना खूप वेळेला मास्कने कृत्रिम श्वासोच्छ्वास घ्यायला लावतात, पण या सर्वाचं कारण असतं लठ्ठपणा हेच असतं. हाच शरीरात गेलेला कार्बन डायऑक्साईड ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी, हृदयविकार येण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे हा ॲक्च्युली सिरियस आजार आहे आणि ज्यांना हा लठ्ठपणा असतो त्यांनी याच्यावरती खूप लक्ष द्यावं. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक चित्र रूपाने दाखवणार आहे की स्लीप ॲपनिया असलेल्या पेशंटला आम्ही शस्त्रक्रियेनंतर कसं ठेवतो. कारण तो माणूस आडवा झोपला की त्याला झोप लागते, त्याची जीभ त्याच्या श्वासनलिकेला अडवते आणि त्याच्याबरोबर आपोआप त्याचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जातं. तुम्ही या चित्रात बघू शकता, या 260 किलोच्या मुलाचं जस्ट ऑपरेशन झालेलं आहे, त्याला आम्ही जवळजवळ बसवून ठेवलेलं आहे, त्याचे आई वडील बरोबर आहेत आणि प्रयत्न काय आहे की त्याच्यानंतरचे काही तास त्यांनी जागं राहावं, त्याला समजावं की आपण जर झोपलो किंवा आपण जर बसल्या बसल्या झोपलो तर आपलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार आहे. याचबरोबर तुम्ही जर बघाल तर तो माणूस जो खूप मोठा होता, कुठल्याही कारमध्ये बसू शकत नव्हता, एक वर्षानंतर तो इतका बारीक झालेला आहे की तो कारमध्ये बसू शकतो. आणि इथं बघाल तर हा तोच मुलगा आहे, त्याच्या आईबरोबर आत्ता त्याच्या लग्नाची तयारी केल्यानंतर त्याने आमच्याकडे हा पाठवलेला फोटोग्राफ. येस, आपण बघितलं तर की एवढा जाड मुलगा ज्याचं 260 किलो वजन होतं, जो आता पुन्हा तरुण दिसतोय आणि आता पुढचं आयुष्य निश्चितच त्याचं सुखकर असेल हे आपल्याला सांगता येईल. आपण पुढचं प्रेझेंटेशन करण्याकडे जाण्याआधी आपण एक प्रश्न जरूर घेऊया. बोला, आपण प्रश्न विचारा. बोला, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, माझं वय सध्या 22 आहे आणि मला चरबीच्या गाठी झालेल्या आहे, तर ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल? माझं वजन 65 किलो आहे. ओके, जरूर आपण फोन ठेवून उत्तर. काय लायपोमा किंवा ज्याला चरबीच्या गाठी असं म्हटलं जातं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये, लायपोमा जसं आपण म्हणतो, आणि शरीरावरती बऱ्याच ठिकाणी हे लायपोमा येऊ शकतात. त्याच्यासाठी सर काय उपचार आज उपलब्ध आहेत? आपण स्वतः लॅप्रोस्कोपिक सर्जनी आहात, तर जरूर त्यांना आपण ऍडवाइस करूया काहीतरी. काय सांगता येईल? चरबीच्या गाठी शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणे, याला डर्कम्स दिसत असं म्हणतात. हा एक आजार असतो, हा लठ्ठपणाशी जोडलेला असतो असं नाही, अत्यंत बारीक असलेल्या रुग्णांना सुद्धा असं असतात. त्यातली एक तरी गाठ तपासायला काढून ते कुठल्या प्रकारची गाठ आहे एवढं बघावं असा नेहमी डॉक्टर सल्ला देतात. हल्लीच्या काळामध्ये बारीक सुईनीसुद्धा तिची तपासणी होऊ शकते, याला फाईन निडल ॲस्पिरेशन बायोप्सी असं म्हणतात. पण याला निराश व्हायचं काही कारण नसतं, याच्यावर उपाय असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला घाबरण्यासारखं काही नसतं, याच्यामध्ये धोक्याचं काही नसतं. एखाद्या ठिकाणी जर दिसत असेल आणि दिसायला जर ते लाज वाटण्यासारखं असेल तर एक बारीकशा नळीमधून शोषून घेऊन ही गाठ पूर्ण नाहीशी करता येते.
म्हणजे बारीकशा दुर्बिणीतून केलेली शस्त्रक्रिया असं म्हणू शकता, पण कुठेही न दिसता न कापता ती पूर्ण सक करून काढून घेता येते. परंतु जर त्याने काही त्रास होत नसेल तर शक्यतो आम्ही त्याला काही उपाय नाही केला तरी चालेल असा सल्ला देतो. येस, आपण आता जाणून घेणार आहोत आपण की अतिलठ्ठपणावरील शस्त्रक्रिया नक्की कशी केली जाते. आपण आता बघितलं की अनेक विध हे अतिलठ्ठ रुग्ण ज्यांचं वजन 200-300 किलोहून जास्त आहे या शस्त्रक्रियेद्वारे ठीक झालेले आहेत. आणि ह्यांचं वजन सगळ्यात महत्वाचं म्हणजे शस्त्रक्रियेनंतर निसर्गतः नैसर्गिकरित्या कमी होते, ही मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याहून महत्वाची गोष्ट की अशा रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर त्वरित त्यांचा डायबिटीस वजन कमी होण्याच्या आधी कमी होतो. आणि म्हणूनच आज संशोधन सुरू आहे की ही शस्त्रक्रिया नॉर्मल वजन असणाऱ्या रुग्णांवरती सुद्धा डायबिटीससाठी, पर्टिक्युलरली मधुमेहासाठी सुद्धा आज यश देऊ शकते. सर्वप्रथम सर ही शस्त्रक्रिया नक्की कशी केली जाते? ही शस्त्रक्रिया ऍक्च्युली दुर्बिणीतून केली जाते, म्हणजे शरीराला 3 छोटेसे पंक्चर केले जातात. त्या मधल्या पंक्चरमधून एक लांब टेलिस्कोप किंवा दुर्बीण जाते, त्याच्या पुढे एक कॅमेरा असतो आणि त्याला लाईट असतो. सर्जनला शस्त्रक्रिया ही एका मोठ्या टी व्ही स्क्रीनवर बघून करावी लागते. अजून 2 छोटेसे बॉलपेनसारखे पंक्चर करतात, ज्याच्यामधून 2 हत्यारं जातात, ज्याच्या पुढे हातासारखं इन्स्ट्रुमेंट असतं जे मागून कंट्रोल करता येतं. आम्ही शक्यतो या 3 पंक्चरमधून, म्हणजे 5 मिलीमीटर किंवा 10 मिलीमीटर याला टाका पण मारायची गरज नाही अशातून हे करतो. आणि त्याच्यातून ही शस्त्रक्रिया जठरावर किंवा लहान आतड्यावर किंवा दोन्हीवरती एकत्र केली जाते. आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी आता तुम्हाला वेगवेगळे प्रकार चित्राद्वारे दाखवतो. इथे बघूया आपण आता लॅपटॉपवरती. याला म्हणतात गॅस्ट्रिक बँडिंग, म्हणजे जठराच्या वरच्या भागाभोवती एक गॅस्ट्रिक बँड किंवा सिलिकॉनचा एक बँड लावतात, ज्याच्याने माणसाची एका वेळेची खाण्याची कॅपॅसिटी कमी होते, कमी खाऊनच पोट भरल्याचं समाधान होतं आणि त्याचं वजन आपोआप नॉर्मल होऊ शकतं. हे म्हणजे सगळ्यात सोपं, सगळ्यात कमी धोक्याचं, सकाळी येऊन संध्याकाळी जाता येईल असं असतं. लहान वयात जर तरुणी असेल किंवा खूप वय जास्त असेल किंवा एखाद्याला शरीराच्या कुठल्याही भागाला काहीही न करता पूर्ण काढून टाकता येईल, परत पूर्ववत करता येईल असा कुठला उपाय पाहिजे असेल तर हा उपाय केला जातो. अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आणि युरोपमध्ये काही ठिकाणी हा उपाय अत्यंत प्रसिद्ध आहे. दुसरा बघाल तर स्लीव्ह गॅस्ट्रिक्टॉमी, म्हणजे याच्यामध्ये जठराचा गोलाकार हा जो असतो हा गोलाकार फक्त काढून टाकतात. मला आनंद वाटतो की ही शस्त्रक्रिया एशियामध्ये आम्हीच सुरू केली आहे आणि आता ती जगभर एकदम प्रसिद्ध झालेली आहे. कारण या गोलाकारामध्ये काही हॉर्मोन्स असतात ज्याच्यामुळे डायबिटीस होतो, लठ्ठपणा वाढतो आणि हे काढल्यामुळे माणसाची पचनक्रिया किंवा मेटाबॉलिझम अशा प्रकारे नॉर्मल होतो की माणसाचा डायबिटीस जातो, ब्लड प्रेशर जातो, आजारही जातो, तो नॉर्मल माणसासारखं खाऊन सुद्धा नॉर्मल वजनाचा होऊ शकतो. त्याच्यानंतरही काही शस्त्रक्रिया आहेत, ते म्हणजे गॅस्ट्रिक बायपास, ज्याच्यामध्ये हा जो जठराचा भाग दिसतो आहे, जठराचा मोठा भाग आणि लहान आतड्याचा वरचा भाग याच्याशी फूडचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट येत नाही, त्याच्यातून पाचक रस तयार होऊन जात राहतात, म्हणून त्याला गॅस्ट्रिक बायपास असं म्हणतात.